सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवला, त्यामुळे नगर शहरातील नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी आभार मानले, तर महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारनं उठवली. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे हवालदिल झाले होते. याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे, विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने दिल्लीत संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत अमित शहा यांनी 3,00,000 मेट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवला. या अनुषंगाने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे, हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, धर्माजी आव्हाड उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं आणि अखेर कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली. हा नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे, असं प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केलं. तर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची परवानगी मिळाली असं वक्तव्य केलं. तर अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेलं आश्वासन पाळणं ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यांनी सांगितलं. माननीय भाऊ पाटील भोर, माननीय दत्ता तापकिरे, माननीय बाळासाहेबजी पवार, माननीय धर्माजी आव्हाड, माननीय भाऊसाहेबजी ठोंबे, माननीय मंजाबापू घोरपडे, सर्व व्यासपीठावरील अहमदनगर बाजार समितीचे सन्माननीय संचालक, आलेले सर्व नगर आणि महाराष्ट्रामधून आमचे सन्माननीय शेतकरी बांधव, अनेक लोकांच्या प्रयत्नाचं यश आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून आणि त्यापेक्षा मोठं हा अहमदनगर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे असं मला मुद्दामून या ठिकाणी सांगावं अशी वाटतं. एखादा प्रश्न आणि त्या प्रश्नाची मांडणी कशी केली पाहिजे हे राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. अनेक लोक फक्त निवेदन देऊन फोटो काढतात, अनेक लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष नगर जिल्ह्याचा जर इतिहास पाहिला आणि कर्डिले साहेब या गोष्टीचे साक्षीदार असतील, नगरचा फ्लायओव्हर असेल फक्त फोटो काढले जायचे मंत्र्यांना गडकरी साहेबांना पत्र देतानी, नगरचा बायपास असेल फक्त फोटो काढले जायचे निवेदन देतानी, दुधासाठी अनुदान असेल फक्त फोटो काढले जायचे, आणि कांद्याच्या अनुदानासंदर्भात असेल, कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात असेल फक्त फोटो काढले जायचे. पण हे पहिली वेळ अशी झालेली आहे की फोटो न काढता
भूमिपूजन न करता फ्लायओव्हरही संपला, बायपासही संपला, दुधाला अनुदानही दिलं आणि कांद्याची निर्यात बंदी देखील उठवण्याचं काम आज केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून देतात प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. त्याचं शिक्षण काय, त्याची कार्यक्षमता काय, तो वरती गेल्यावर त्याचं वजन किती, त्याचं कौटुंबिक योगदान किती, अशा सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. मला खासदार केलं आणि जेव्हा एक आठवड्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या प्रयत्नातून आम्हाला अमित शहा साहेबांची वेळ मिळाली. मी कडेरे साहेबांना फक्त सांगितलं होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं. 25 मिनिटं आमची चर्चा झाली आणि या 25 मिनिटांमध्ये 3 वर्षांमध्ये असलेल्या कांद्याची लागवड, लेट खरीपामध्ये कांद्याचं उत्पादन, मार्चमध्ये रब्बीचा उन्हाळी कांदा येण्याची आवक, महाराष्ट्रामध्ये असलेल्या कांदे चाळीची संख्या, त्या कांदे चाळीच्या संख्याप्रमाणे लागवडीतून निर्माण झालेल्या कांद्याचं क्षेत्र आणि कांद्याची स्टोरेज क्षमता, अशा सगळ्या गणिताची मांडणी केल्यानंतर या कांद्याची निर्यात बंदी उठवणं का आवश्यक आहे हे अवघ्या 25 मिनिटांमध्ये आम्ही त्यांच्या पुढं मांडलं. आणि त्या दिवशीच त्यांनी मला सांगितलं होतं की 2 दिन रुकिए, 2 दिन में इसका फैसला मध्ये आम्ही त्यांच्या पुढं मांडलं. आणि त्या दिवशीच त्यांनी मला सांगितलं होतं की 2 दिन रुकिए, 2 दिन में इसका फैसला मैं करके दूंगा. मी हे कोणालाच बोललो नाही, फक्त आपल्या खरेदी विक्री संघाच्या दिवशी आपण म्हटलो होतो की लवकरात लवकर 1 आठवड्यात निर्णय होईल आणि हे केंद्र सरकार आणि आजचा हा निर्णय या देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोदींची गॅरंटी आहे की जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत या महाराष्ट्राचा आणि देशाचा शेतकरी हा समृद्ध राहील, त्याच्यावर कुठलंही संकट येणार नाही, ही मोदींची गॅरंटी पूर्ण करण्याचं काम माननीय देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं. अनेक लोकांनी आरोप केले पण आपण कर्तृत्वातून आपलं काम सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. जे लोक नेफ्टी बाजार समितीमध्ये अनेक वर्षापासून शेतकरी येतात, कडेले साहेब साक्षीदार आहेत की बायपास काय परिस्थिती होती, बाजार समितीमुळं सर्वसामान्य जनतेला या रस्त्यावर जाता येत नव्हतं. आपण नुसतं बायपास केला नाही पण कर्डिले साहेबांच्या सांगण्याहून नेफ्टी बाजार समितीच्या शेतकऱ्यांना स्वतंत्र 1.5 कोटी रुपयाचा रस्ता हायवेपासून तर बाजार समितीपर्यंत आपण करून दिला. हा विकास हा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला करायला संधी मिळाली. आरोप काही असू, आम्ही जोपर्यंत आहोत, मी त्या दिवशीही बोललो, राजकारणामध्ये मंत्रीपदापेक्षा खासदारकीपेक्षा वरिष्ठ नेत्यांना वास्तविकता सांगण्याची देखील हिंमत आणि धाडस असलं पाहिजे. आम्ही शहासाहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा निर्भीडपणे वास्तविकतेशी निगडीत मांडली आणि मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानायचे आहेत आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आणि अमित शहा साहेबांचे की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये हा निर्णय घेतला. नोटिफिकेशन जे म्हणतात निघालं नाही, 2 दिवस सुट्ट्या होत्या, आज नोटिफिकेशन, मी आता मंत्रीला फोन लावला मंत्रालयामध्ये केंद्राच्या, नोटिफिकेशन टाईप होत आहे, कांदा कसा निर्यात केला जाईल, कोणत्या कोणत्या देशांना परवानगी मिळाली, कोणत्या कोणत्या देशांमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी निर्यात होणार आहे, या सगळ्यांचं सविस्तर JR नोटिफिकेशन आज संध्याकाळपर्यंत येईल. पण नोटिफिकेशन येण्यापूर्वी कालच अनेक बाजार समितींमध्ये किमतीमध्ये वाढ झाल्या आणि भविष्यामध्ये देखील कांद्याचा शेतकरी हा कुठल्याही संकटाला सामोरं त्या ठिकाणी जावा लागणार नाही, हा आश्वासन माननीय नरेंद्र मोदींच्या वतीने आपल्या सगळ्यांना देतो. आपण सगळेजण आलात, मला आपल्याला विनंती एकच करायची, शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची क्षमता कोणामध्ये आहे हे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे. निवडणुकीपूर्वी जेवढे शब्द दिले गेले ते आपण पूर्ण केले. जसं कांदा निर्यात बंदी पण आपण उठवली, तसं माननीय कर्डिले साहेबांच्या बरोबर आपल्या सगळ्यांना शब्द देतो की साखळाई देखील आम्हीच पूर्ण करू, हा शब्द मला तुम्हाला, कोणी काही आरोप करू, विश्वास ठेवा,
विश्वास ठेवल्याने लोकप्रतिनिधीला ताकद मिळते, विश्वासावर राजकारण होतं आणि विश्वासाला तडा देऊन कधीही आम्ही राजकारण ना कधी केलं ना पुढं करणार। विश्वासाने जग कायम आहे, आपला विश्वास तेवढाच दृढ ठेवा, कारण की ज्या दिवशी एक चुकीचा निर्णय शेतकऱ्यांच्या माध्यमातून मतदारांच्या माध्यमातून घेतला जाईल तो चुकीचा निर्णय तुमच्या पुढच्या 40 वर्षाच्या पिढीला धोकादायक ठरू शकतो हे लक्षात घ्या। म्हणून आम्ही तुमच्या पुढे येऊ, मत मागायला येऊ आणि केलेल्या कामाच्या जोरावर मत मागू, आश्वासनावर नाही। आज आपण या ठिकाणी नेप्टी उपबाजार समितीला माननीय कडले साहेबांनी, अक्षयनी आणि सर्व बाजार समितीच्या संचालकांनी माझा सत्कार ठेवला, मी सर्व शेतकऱ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विश्वासाने की मोदीं पाठीमागे उभे रहा। आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती ताकद, या देशाला चालवण्याची शक्ती आणि ताकद आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये आहे आणि तो आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी। आणि म्हणून जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी होतील, एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।